श्री स्वामी समर्थ। तर आजची व्हिडिओ जी आहे, मी जसं तुम्हाला नॉर्मल सेवा सांगते तशा काही सेवा न सांगता मी थोडंसं तुम्हाला दुसरं काहीतरी सांगणार आहे। म्हणजेच की आपण जेव्हा कुलदैवतचा मानसन्मान करत असतो तेव्हा काय काय गोष्टी लागत असतात। तर बरेचसे आपल्या महाराष्ट्राचे जे आहेत त्यांचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत, म्हणजेच जेजुरीकडचे, आणि काहींचे प्रतिभा असतात कोल्हापूरचे। तर त्यांच्या मानसन्मानसाठी काय गोष्ट लागणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर आमचे कुलदैवत खंडोबा महाराज आहेत, आणि आम्ही फक्त जेजुरीलाच नाही, आम्ही भरपूर अजून स्पॉटला जाणार आहे। तर ते मी आता नाही सांगत तुम्हाला, नंतर व्हिडिओ येतीलच। आणि मी तुम्हाला ही व्हिडिओमध्ये आम्ही काय काय घरून घेऊन चाललोय ते तुम्हाला दाखवणार आहे, कारण तिथं एवढं दाखवायला जमणार नाही। तर सगळ्यात आधी ही एक धोतर आहे, रुमाल आणि टोपी हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता। पण जो पिवळा वस्त्र आहे तो तर तुम्हाला नक्कीच न्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाच खोबऱ्याच्या ज्या वाट्या आहेत त्या न्यायच्या आहेत। त्याच्यानंतर हळद ही थोडीशी घरून घेऊन जातोय, 125 ग्रॅम जी हळद लागते ती आम्ही तिथूनच घेणार आहे। त्याचसोबत विडा, 108 बेलपत्र आणि दवना जो आहे तो आम्ही तिथूनच घेणार आहे। त्याचसोबत फुलहार देखील आणि थोडीशी दक्षिणा। कारण फक्त आपल्याला पिवळं वस्त्र आणि पाच खोबऱ्याच्या वाट्या घेऊन जायच्या आहेत। दवना, फुलहार, विडा, 108 बेलपत्र, हळद जे आहे आपण तिथून देखील घेऊ शकतो, कारण आपल्याला तिथं थोडंसं फ्रेश भेटेल, आपल्या प्रवासात ते थोडं खराब देखील होऊ शकतं म्हणून। आणि आम्ही पण हे सगळं खोबऱ्याची वाटी वगैरे तिथे घेऊ शकलो असतो, पण आपण एक सेफ साईड म्हणून घेऊन जातोय। तर त्याच्यानंतर आपल्याला तिथे वांग्याचं भरीत आणि भाकर देखील घेऊन जायची असते। तो आमचा पहिला स्पॉट जेजुरी म्हणून आम्ही घेऊन जातोय। जर तुम्ही लॉंग रूट असेल तुमचा, दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जर तुम्ही जेजुरी जात असणार, तर तुम्हाला शक्य नसेल तर नका घेऊन जाऊ, पण शक्य असेल तर नक्कीच घेऊन जा। म्हणजेच की नैवेद्यासाठी काही जण पुरणपोळी देखील घेऊन जात असतात, पण तुम्ही भाकर आणि वांग्याचं भरीत नेलं तरी चालेल। आणि वांग्याच्या भरीत मध्ये आपल्याला कांद्याची पात, लसणाची चटणी किंवा लसणाची जी पात आहे ती टाकायची आहे। स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। गुड मॉर्निंग दादा, आम्ही जेजुरीला पोहोचलोय आणि चढायला सुरुवात करणार आहे। आम्ही रात्री 12 नंतर आंघोळा वगैरे करून 1:30 घरून जेजुरीसाठी निघालो आणि सकाळी 6:30 पोहोचलो। जाऊ दादा पुढे।
तुम्ही पाहू शकता इथे सकाळचं वातावरण खूप छान वाटतंय. आणि आम्ही सकाळी सकाळी चढलो होतो म्हणून आम्हाला खूप फ्रेश वाटत होतं आणि लवकर देखील आम्ही चढून गेलो. अभिषेक पूजा काय करायचं मॅडम? देवाचा निधी तिकडे उभी राहिन काय होत नाही, इतना टेन्शन नाही ले सकते. कुठे गेली ते? महादेव चिंतामण मोर्या भैरूबाचा चांदोबा अगड बम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निया घोडा पायी तो कमर कर गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहन माळ डोई वर्षेला अंगा वर्षा सदाई लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती कर देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंखला कोटला गोशी करा खंडेराचा खडंका भंडाराचा बडका बोल सदानंदाचा जय मल्ला जय मल्ला जय यांनी जागा बी काय निवडली डायरेक्ट समोरच बसले ते बोलो करणार.